राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गटात संघर्ष तीव्र झालाय. पक्षचिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असताना घड्याळ्या चिन्हावरून दोन्ही गटांमध्ये चढाओढ सुरू आहे. अशात सुप्रीम कोर्टानं अजित पवार गटाला घड्याळ चिन्ह वापरण्याची परवानगी दिली, मात्र यासाठी एक अट घातली. त्यानुसार अजित पवार गटानं सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार निवेदन प्रसिद्ध केलं. परंतु अजित पवार गटाने प्रसिद्ध केलेल्या या निवेदनाविरोधात आता पवार गटानं आक्षेप घेतलाय. एकंदरीतच हे प्रकरण नेमकं काय आहे जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अक्षता, सकाळमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आता सगळ्यात आधी अजित पवार गटानं जाहीर केलेल्या निवेदनामध्ये नेमकं काय म्हटलं पाहूयात. निवडणूक आयोगानं अजित अनंतराव पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घड्याळ चिन्ह दिलं आहे. हे प्रकरण सध्या सुप्रीम कोर्टामध्ये आहे. अंतिम निकालाच्या अधीन राहून सुप्रीम कोर्टानं मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेसला आगामी सर्व निवडणुकांसाठी घड्याळ हे निवडणूक चिन्ह वापरण्याची परवानगी दिली आहे. दरम्यान सुप्रीम कोर्टानं अजित पवार गटाला घड्याळ निवडणूक चिन्ह वापरण्याची परवानगी दिली, तर शरद पवार गटाला तुतारी वाजवणारा माणूस हे निवडणूक चिन्ह म्हणून वापरण्याची परवानगी देण्यात आली. शरद पवार गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं हा आदेश दिला होता. सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत शरद पवार गटाने अजित पवार गटाला निवडणूक आयोगाने दिलेलं घड्याळ हे निवडणूक चिन्ह वापरण्यापासून रोखण्याची मागणी केली होती. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती विश्वनाथन यांच्या खंडपीठाने हा युक्तिवाद फेटाळून लावत अजित पवार गटाला घड्याळ हे निवडणूक चिन्ह वापरण्याची परवानगी दिली. सुप्रीम कोर्टाने आपल्या निकालामध्ये काय म्हटलं, तर घड्याळ हे निवडणूक चिन्ह न्यायप्रविष्ट असून त्याचा वापर निर्णयाच्या अधीन असेल अशी जाहीर नोटीस इंग्रजी, हिंदी आणि मराठी भाषेतील वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध करणारा न्यायालयाने अजित पवार गटाला सांगितलं होतं. सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला निवडणुकीशी संबंधित सर्व दृश्यवाक्य जाहिराती आणि बॅनर्स तसेच पोस्टर इत्यादींमध्ये याचा उल्लेख करण्याची सूचना दिली. यापूर्वी 6 फेब्रुवारी रोजी निवडणूक आयोगानं अजित पवार गटालाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मानला होता. निवडणूक आयोगानं बहुमताच्या जोरावर हा निर्णय घेतला. अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह वापरू शकतो असं निवडणूक आयोगानं त्यावेळी सांगितलं होतं. त्यानंतर अजित पवार गटाने निवेदन जाहीर केलं. यावर आता शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या निवेदनावर आक्षेप घेतलाय. आव्हाडांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत त्यांनी म्हटलं, अजित पवार गटाने दिलेली ही जाहिरात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नाही. सर्वोच्च न्यायालयाने हा आदेश देताना अतिशय स्पष्टपणे निर्णय घेतला. हा सर्वोच्च न्यायालयाचा अपमान असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं. आता आव्हाडांच्या या भूमिकेनंतर शरद पवार गट अजितदादांच्या विरुद्ध काय भूमिका घेणार हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरेल. तरी राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या संपूर्ण राजकारणाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.